नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जनरल सायन्स बाय कमलेसरी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी मुख्य परीक्षा आता येऊन ठेपलेली आहे त्याच्यासाठी एम पी एस सी, सी आयोगाचं एक सर्वात मोठं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे आणि ते प्रसिद्धीपत्रक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीससाठी जाहीर झालेलं आहे आणि मित्रांनो या गोष्टीची तुम्ही प्रॉपर नोंद घेणं गरजेचं आहे कारण हे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन पुढे आलेलं आहे कारण या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून तुमची जी टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे जी तुमची टंकलेखन कौशल्य चाचणी होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट अशा पद्धतीने इथं एक्सप्लेन केली आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा हा लोकसेवा आयोगांचं प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रकानुसार तुम्हाला खूप डिटेल्स आता माहिती आपल्याला इथं बघायची आहे मित्रांनो एक लक्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अजून तारीख डिक्लेअर झाले नाही की मुख्य परीक्षा कधी होईल परंतु त्यांनी त्याची प्रोसेस चालू केली आहेत याचा अर्थ असा आहे की लवकरात लवकर तुमची आता मुख्य परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा झाल्यानंतर आपल्याला जे काही लिपिकटंक लेखक आणि कर सहाय्यक या पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे त्या टायपिंग स्किल टेस्टसाठी मित्रांनो जी कंडिशन होती ती कंडिशनमध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल आपल्याला इथं बघायचा आहे कारण मुख्य परीक्षेनंतर टायपिंगमध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायं गरजेचं आहे आणि क्वालिफाय झाल्यानंतरच तुमचं मेन्सचे पेपर चेक केले जाणार आहेत आणि मेन्सच्या पेपरनुसारच तुम्हाला मेन्सच्या मार्क्सानुसार तुम्हाला पोस्ट मिळणार आहे लिपिक टंकलेखची किंवा कर सहायकाची तर आता बघून घेऊया की नेमकं हे प्रसिद्धीपत्र काय म्हणत आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीनं बदल केला आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील की याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे ठीक आहे हा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला अंदाज येईल की काही गोष्टी व्यवस्थित झाल्यात इझी झालेल्या आहेत ठीक आहे समजून घ्या कशा पद्धतीने इझी झाल्या आहेत बघा काय सांगत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक टंकलेखक तसेच कर सहाय्यक या टंकलेखक अर्हता अर आवश्यक असलेल्या संवर्गाच्या परीक्षाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी हा मुद्दा महत्वाचा टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट लागू करण्यात आलेली आहे बरोबर बर, बर।, बर। आलेली आहे माहिती आपल्याला आता पुढं काय आहे या संदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियम नियमातील तरतुदी व इतर बाबींचा सा साकल्याने विचार करून आयोगाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे आता काय निर्णय घेण्यात आला आहे तो आपण बघूयात बघा कसा निर्णय घेण्यात आला आहे पहिला निर्णय त्यांनी घेतण्यात घेण्यात आलेला आहे की लिपिक टंक लेखक तसेच कर सहाय्यक या समाजातील पदभरती करता संगणक प्रणालीवर आधारित काय म्हटलं यांनी संगणक प्रणालीवर आधारित ठीक आहे हा मुद्दा इथं लक्षात घ्या तुम्हाला काय म्हणतंय की संगणक प्रणालीवर आधारित तुम्हाला इथं कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ क्वालिफाईंग स्वरूपाची असेल हा पण मुद्दा लक्षात घ्या लिपिकची जी काही एक्झाम आहे टंकलेखन कौशल्य चाचणी केवळ आणि केवळ क्वालिफाईंग असणार आहेत मेच्या फायनल मार्क्समध्ये त्याचा इन्क्लुजन असणार नाही हे फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची असणार आहे हे मुद्दा लक्षात घ्या पुढं काय सांगितले लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भराभयाच्या पदांच्या तीन पट उमेदवार येथे स्किल टेस्टसाठी घेतले जाणार आहेत किती पट तीन पट समजा जेवढ्या पोस्ट आहेत समजा सात हजार पोस्ट आहेत तर सात हजार गुणले तीन सात्रिक एकवीस हजार मुलांना टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार त्यांची टायपिंग स्किलची जी टेस्ट असणार आहे ती टेस्ट घेतली जाणार आहे आता महत्त्वाचा मुद्दा आहे पुढं आहे तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो लक्षात घ्या आता काय सांगितलं आहे पुढं पुढं असं सांगितलं आहे की लिपिक टंकलेखक आता हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या लिपिक टंकलेखक संवर्गाच्या मुख्य परिषद अर्ज करतेवेळी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी नि निवडता येईल हा मुद्दा खूप आणि खूप महत्त्वाचा आहे ही गोष्ट खूप लक्षात घ्या अगोदर कसं होतं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये तुमची टायपिंगची टेस्ट केली जात होती मित्रांनो आता कोणत्या पदासाठी लक्षात घ्या लिपिक टंकलेखकाचं जे पद आहे या संवर्गाकरिता तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरताना म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना आयदर मराठी किंवा मग तुम्हाला इंग्लिश मराठी किंवा इंग्लिश यापैकी कोणत्या तरी एका पदासाठी तुम्हाला म्हणजे एका टेस्टसाठी तुम्हाला निवड करता येणार आहे जर तुमची मराठीची स्पीड चांगली असेल तर तुम्ही शंभर टक्के मराठीला टिक करू शकता आणि ज्यांची इंग्लिशमध्ये टायपिंगची स्पीड चांगली आहे किंवा त्यांना कॉन्फिडन्स आहे आपण इंग्लिश व्यवस्थित पद्धतीने लिहू शकतो तर त्यांनी इंग्लिशला टिक करायचं आहे या दोन्हीपैकी कोणतीही एकच गोष्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ठीक आहे हा मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा लक्षात असा आहे की काय सांगितलं दुसऱ्या मुद्द्यामध्ये की उमेदवाराने निवड केलेल्या मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी कौशल्य चाचणी आयोगातर्फे घेण्यात येईल त्या चाचणीमध्ये जर पात्र ठरले तरच त्यांचं पुढच्या मेन्सचा पेपर सिलेक्ट केला जाईल किंवा क्वालिफाय तो चेक केला जाईल समजलं लक्षात घ्या लिपिक टंकलेखक या संवर्गासाठी आयदर मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणताही एक विषय निवडणं तुम्हाला गरजेचं असणार आहे आणि त्याचीच तुमची टेस्ट होणार आहे ठीक आहे आणि त्या टेस्टमध्ये तुम्ही क्वालिफाईड झाले तरच तुमचा मुख्याचा लेखीचा पेपर चेक केला जाणार आहे आणि त्याच्यानुसार पुन्हा तुमचा कट ऑफ लावला जाणार आहे किंवा तुमचं पोस्ट डिसाईड होणार आहे आता दुसरा मुद्दा काय आता दुसरं जे आहे कर सहाय्यक संवर्गासाठी काय सांगितलं आहे बघा आता हा मुद्दा लक्षात घ्या कर सहाय्यक संवर्गासाठी काय सांगितलं आहे तर यासाठी दोन्हीही परीक्षा म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही कौशल्य चाचणीमध्ये क्वालिफाईन होणे आवश्यक आहे लक्षात घ्या मित्रांनो कर सहाय्यक जी पोस्ट आहे ना यासाठी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असे निवड करण्याची मुभा असणार नाही तर दोन्हीसाठी तुमची टेस्ट होणार आहे परंतु लिपिक टंकलेखक ही जी पोस्ट आहे यासाठी तुम्हाला आयदर मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणतीही एक स्किल टेस्ट द्यायची आहे हा मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे चला आपण नेक्स्ट बघूयात अजून काय म्हणतं आहे हे प्रसिद्धीपत्र तर इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की एकदा का तुम्ही क्वालिफाईड झाले की मग क्वालिफिकेशन तुमचं कशा पद्धतीनं मान्य केलं जाणार आहे हा पण मुद्दा लक्षात घ्या इथे काय सांगितलं चाचणी करिता पात्रकाच्या उमेदवारांची संख्या ही तीन पट असणार आहे हा मुद्दा लक्षात घ्या किती सांगितले तीन पट सांगितले म्हणजे जेवढ्या पोस्ट आहेत त्या पोस्टच्या मल्टिप्लायड बाय थ्री करायचं तेवढे मुलं स्किल टेस्टसाठी बोलवले जाणार आहेत आता याच्यामध्ये लिपिक टंकलेखकसाठी काय सांगितले तर मराठी किंवा इंग्रजी इथं बघा हा मुद्दा लक्षात घ्या काय सांगितले मराठी किंवा इंग्रजी हा लक्षात घ्या किंवा म्हटलं इथं मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक विषयामध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे तिथं तुम्ही जे काही टिक करणार आहेत मुख्याचा फॉर्म भरताना त्याचीच परीक्षा तुमची होणार आहे आणि त्या पद्धतीनं तुमचं पुढं सिलेक्शन होणार आहे दुसरा मुद्दा काय आहे तर सहाय्यक या पोस्टसाठी जर तुम्ही कर सहाय्यकासाठी जर अप्लाय केला असेल तर कर सहाय्यकासाठी तुम्हाला दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे हा मुद्दा आपण लक्षात घ्या ठीक आहे आता पुढं बघूयात की काय किती स्पीड आणि ती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या इंग्रजीसाठी जर तुम्ही जर सिलेक्ट केलं जर तुम्ही भाषा टंकलेखांसाठी इंग्रजीचं सिलेक्ट केलं तर तुम्हाला फोर्टी म्हणजे चाळीस वर्ड्स पर मिनिट एवढ्या स्पीडनं तुमचं चेक केलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा मिनटं दिले जाणार आहेत आणि दहा मिनटामध्ये तुम्हाला बारा हजार ठीक आहे की डिप्रेशन्स बारा हजार पर आवरमध्ये एवढे तुमच्या डिप्रेशन्सची स्पीड तुमची मेंटेन असणं गरजेचं आहे दहा मिनटं तुम्हाला वेळ दिलेला असणार आहे याच्यामध्ये काही चुका होऊ शकता का ते चुका पण तुमच्या ग्राह्य धरले जाणार आहेत आणि त्याच्यानुसार तुमच्या मार्क्समध्ये पण पन फरक पडणार आहे मराठीसाठी किती आहे मराठीसाठी जी स्पीड दिली आहे थर्टी वर्ड्स पर मिनिट म्हणजे तीस शब्द प्रति मिनिट तुमची स्पीड असणं गरजेचं आहे त्यासाठीचं तुमचं जे दिलेलं आहे की डिप्रेशन्स पर आवरमध्ये नऊ हजार दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला दहा मिनटाचा वेळ दिलेला आहे ठीक आहे याच्यासाठी पण तुम्हाला दहा मिनटाचा वेळ दिलेला आहे चुका कशा पद्धतीनं ग्राह्य धरल्या आहेत चुका लक्षात घ्या मराठीसाठी पंधराशे की डिप्रेशन्स आणि इंग्रजीसाठी दोन हजार की डिप्रेशन्सनुसार तयार होणाऱ्या शब्दांच्या शेकडा प्रमाणामध्ये चुका ग्राह्य धरल्या जाणार आहेत हे लक्षात घ्या मराठीसाठी पंधराशे की डिप्रेशन्स आणि इंग्रजीसाठी दोन हजार की डिप्रेशन्सनुसार तयार होणाऱ्या ज्या काही शब्दांच्या चुका असणार आहेत त्यांच्या शेकडा प्रमाणामध्ये चुका ग्राह्य धरल्या जाणार आहेत ह्यासाठी मग क्वालिफिकेशन कसं असणार आहे की अराखीवसाठी लिमिट्स काय आहेत अ राखीवसाठी म्हणजे जनरल ओपन जनरलसाठी अराखीवसाठी सेवन पर्सेंट ठीक आहे मर्यादा आहे ह्याच्यापेक्षा जर जास्त चुका झाल्या तर तुम्हाला मग ते डिस्क्वालिफाय करतील ओके आणि मागास प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी इथं काय दिले मागास प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी टेन पर्सेंट टेन पर्सेंट अशा पद्धतीनं तुम्हाला इथं मर्यादा चुका करण्यासाठीची जी मर्यादा आहे लिमिट्स मिनिमम लिमिट्स ही दिलेली आहे याच्यापेक्षा जर तुमच्या चुका जास्त झाल्या तर तुम्हाला डिस्क्वालिफाईड केलं जाईल ठीक आहे त्याच्यामुळे हा मुद्दा तुमच्या क्लिअर लक्षात आला असेल ठीक आहे अशा पद्धतीनं प्रसिद्धीपत्र जाहीर झालेलं आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस त्याच्यामुळं तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे की मुख्याचा फॉर्म भरताना ही गोष्ट लक्षात करूनच मग मुख्याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे की टंकलेखनची जी कौशल्य असणे एक तर मराठी किंवा इंग्रजी या सगळ्यापैकी एक गोष्टीला तुम्हाला टिक करायचं आहे आणि जे काही कर सहाय्यकसाठी पोस्ट देणार आहेत त्या त्या पोस्टसाठी जे प्रयत्न करणार आहे त्यांची जी मुख्य परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही भाषेकरता ही निवड करायची आहे दोन्ही भाषा त्यांना क्वालिफाईड होऊन दाखवायचं आहे तरच त्यांना पोस्टसाठी फायनलसाठी सिलेक्ट केलं जाईल ओके ठीक आहे थांबूयात ह्या व्हिडिओमध्ये एवढाच छोटासा व्हिडिओ असणार आहे फक्त ही अपडेट आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून केलेली ठीक आहे थँक्यू